पुणे शहरातली एक वकील मुलगी आपल्या रस्त्याने मोपेडवरून जात होती. रस्त्यात एक पुढची गाडी अतिशय धीम्या गतीने जात होती म्हणून मुलीने ओव्हरटेक करून गाडी पुढे घेतली. गाडी पुढे घेतल्यानंतर त्या गाडीतून एक माणूस बाहेर आला ज्याने त्या मुलीसोबत अतिशय दुर्व्यवहार केला. तिचे कपडे खेचले, बटन तुटेपर्यंत खेचले, तिला नको नको तिथे घाणेडे किळसवाणे हात लावले. एवढंच नाही, त्याच्यासोबत असणारी जी बाई होती तिने सुद्धा त्या मुलीला चपलेने मारलं, तिला नको नको त्या शिव्या दिल्या. हे हरामखोर आहेत कोण? हे हरामखोर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा उपाध्यक्ष दयानंद इरकन. हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने महिला मुलींकडे बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही. इतका संतापजनक प्रकार घडलेला असताना सुद्धा पुणे पोलिसांनी कुणाची वाट बघतायत या हरामखोरांना अटक करण्यासाठी? त्यामुळे या दयानंद इरकल आणि त्याच्या सोबत असलेले सगळे हरामखोर यांना तात्काळ अटक करा.